हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आषाढी एकादशी आलेली आहे एकादशी असो किंवा इतर कुठले उपास असो शेंगा ह्या सगळ्याच उपासांना चालतात इथे मी या बाजारातून आणलेल्या शेंगांना भरपूर माती आहे त्यामुळे ह्या शेंगा आपण सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा चोळून चोळून धुणार आहोत याचं मातीचं प्रमाण जर नाही निघलं तर त्या खातांना कचकच लागतात म्हणून आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याची माती निघत नाही त्या स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला तो, तो चोळून छान धुवून घ्यायचं आहे प्रवासात जायचं असलं की टाईमपास करायला किंवा टी व्ही बघताना टाईमपास करायला गप्पा गोष्टी करताना सुद्धा ह्या शेंगा आपण सहज फोडून खाऊ शकतो अशा उकडून ठेवल्या की सगळ्यांनाच आवडतात इथे मी दोन पाण्याने आधी धुवून घेतल्यात आता पुन्हा एकदा तिसऱ्या पाण्याने मी ह्या शेंगा धुवून घेत आहे भुईमुगाच्या शेंगा असे मीठ लावून खाणं सगळ्यांनाच आवडतं त्याला चव पण छान येते आणि रोजच्या डाएटचा भाग म्हणून पण आपण याला समाविष्ट करू शकतो कारण त्याने वजन पण नियंत्रित राहते यामध्ये प्रोटीन ओमेगा थ्री ओमेगा, ओमेगा सिक्स फायबर व्हिटॅमिन ई असे यासारखे अनेक पोषक तत्व आहेत ते आपल्या आहारात समाविष्ट केलंच पाहिजे सध्या उपवासाचे दिवस चालू आहे त्यामुळे बाजारात ह्या शेंगा सहज उपलब्ध होतात आता हे तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचं पाणी नितळून घेतलेलं आहे आता ह्या शेंगा आहे ना अशा डायरेक्ट उकडायला नाही टाकायच्या तुम्ही टाकू शकता पण तुम्हाला तीन शिट्ट्या जास्त घ्याव्या लागतील म्हणजे फोडल्यानंतर आपल्याला तीनच शिट्ट्या घ्याव्या लागतात पण समजा नाही शेंगा फोडून घेतल्या तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तीन शिट्ट्या जास्तीच्या घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या शेंगांना आतून पण मीठ लागेल आता तुम्ही इथे बघू शकता मी अगदी सहजरित्या ह्या शेंगा फोडून घेत आहे समोरच्या टोकाला अगदी आपण दाब दिला तर पटकन मधून शेंग टचकते आणि त्यामध्ये उकडताना मीठ जाते आणि त्या चवीला खूप छान लागतात अशा प्रकारे मी इथे सगळ्या शेंगाशा टचकवून घेणार आहे म्हणजे त्या चवीला छान लागल्या पाहिजे यासाठी तुम्हाला जर असं नसेल करता येत तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण करू शकता किचन प्लॅटफॉर्मवर सगळ्या शेंगा पसरवून ठेवल्या आणि लाटण्याने लाटल्या तर त्या टचकल्या जातात तुम्ही इथे बघू शकता मी एका एक हाताने पण अगदी सहज हे अशा तोडू शकते ह्या कोवळ्या आहे जर तुमच्याकडे मोठ्या जाड निब्बर शेंगा असतील तर तुम्ही अशा प्रकारे खलबत्त्याचे हे घेऊन असं ठेचून घेऊ शकता किंवा एखादं जाड भांडं तुमच्याकडे काय असेल त्याच्याने पण तुम्ही ह्या शेंगा अशा ठेचून घेऊ शकता घेऊ शकता अगदी पटपट होतं सगळ्या पसरवून ठेवल्या आणि स्पीडने असं शेंगांवर हात फिरवला अलगत अलगत तर त्या छान टिचकतात आता इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये ह्या शेंगा आपल्याला टिचकवलेल्या घालून घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी जाड मीठ वापरत आहे तुम्ही घरात जे वापरता उपवासाला जे वापरता ते मीठ पण तुम्ही इथे घालू शकता आता ह्या शेंगांना आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे शेंगा पाण्यात बुडतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी दोन चमचे जाड मीठ घातलेलं आहे तुम्ही जे उपवासाला खाता तेच घालू शकता आणि शेंगा बुडतील एवढंच पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे सगळीकडे मीठ पसरवून आपल्याला ह्याचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता ह्या शेंगा ठेचल्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये ह्या शेंगा छान उकडल्या जातील पण जर तुम्ही तसं केलं नसेल तर तुम्हाला पाच किंवा सहा शिट्ट्या घ्याव्या लागतील आता इथे आपल्या शेंगा उकडून तयार आहे मैत्रिणींनो फराळाला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेंगा कशा वाटल्या मला कमेंट करा ह्या आधीच ओल्या असल्याकारणाने आपण तीन शिट्ट्यांमध्ये ह्या खूप छान शेंगदाणे त्यातील मऊ होतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात अतिशय पौष्टिक असा आपला फराळ तयार आहे इथे बघू शकता तुम्ही शेंग अगदी सहज सोलले जाते आणि त्यातले शेंगदाणे पण चवीला अप्रतिम लागत आहेत एकदम मस्त Thank you.